अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्याचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयं अर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहेत त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियानाला राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत पाच वर्षात राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना सौर पंपाचे वाटप करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना नव्वद टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के अनुदानावर सौर कृषीपंप मंजूर करण्यात येत आहेत यासाठी महाऊर्जामार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी सतरा मे दोन हजार तेवीसपासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे